नमो बुद्धाय। माननीय सांस्कृतिक मंत्री श्रीमान गजेंद्र सिंह शेखावत, अल्पसंख्यक कामकाज मंत्री श्री किरण रिजिजू, भंते भदंत राहुल बोधी महाथेरो, आदरणीय चामचुप छोदेन, महासंघ के सर्व मान्यवर सदस्य, एक्सलेंसीज, डिप्लोमेटिक कम्युनिटी के सदस्य, बौद्ध तत्वज्ञान से विद्वान, धम्मा से अनुयायी, माननीय स्त्री पुरुष हो, आज पुनः एकदा आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्याचा सद्भाग्य मला प्राप्त झालं आहे। अभिधम्म दिवस आपल्याला आठवण करून देतो की करुणा आणि सद्भावनेतेच्या मदतीनेच आपण या जगाला अधिक चांगलं करू शकतो। यापूर्वी 2021 कुशीनगर इथं असाच सोहळा आयोजित झाला होता। तिथं त्या सोहळ्यातही सहभागी होण्याचं भाग्य मला मिळालं होतं आणि हे माझं अहोभाग्य आहे की भगवान बुद्धांशी जोडलं जाण्याचा प्रवास माझ्या जन्मापासून आजवर अविरत सुरूच आहे। गुजरातच्या वडनगर इथं माझा जन्म झाला। एकेकाळी हेच वडनगर बौद्ध धर्माचं महान केंद्र होतं। त्यांच्या प्रेरणांबरोबर जगतानाच मला भगवान बुद्धांचा धम्म आणि शिकवणीच्या प्रसाराचे इतके अनुभव येत आहेत। गेल्या 10 भारतातल्या ऐतिहासिक बौद्ध तीर्थक्षेत्रापासून जगातील वेगवेगळ्या देशांपर्यंत नेपाळमध्ये भगवान बुद्धांच्या जन्मस्थळाचं दर्शन, मंगोलियामध्ये त्यांच्या प्रतिमेचं अनावरण, इथपासून ते श्रीलंकेत वैशाख समारोहापर्यंत कितीतरी पवित्र कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली आहे। मैं मानता हूं संघ आणि साधकांची ही संगत म्हणजे ये भगवान बुद्धांच्या कृपेचा परिपाक आहे। आज अभिधम्म दिनाच्या निमित्तानं मी आपण सर्वांना आणि भगवान बुद्धांच्या सर्व अनुयायांना अनेक अनेक शुभेच्छा देतो। आज शरद पौर्णिमेचं पावन पर्वही आहे। आजच भारतीय चेतनेचे महान ऋषी वाल्मिकी यांची जयंतीही आहे। मी अखिल देशवासियांना शरद पौर्णिमेच्या आणि वाल्मिकी जयंतीच्याही शुभेच्छा देतो। आदरणीय मित्र हो, या वर्षाच्या अभिधम्म दिवसाच्या आयोजनासह एक ऐतिहासिक योग आला आहे। एक ऐतिहासिक उपलब्धी भी जुड़ी है। भगवान बुद्ध यांचा अभिधम्म, त्यांची वाणी, त्यांची शिकवण ज्या पाली भाषेत जगाला हा वारसा लाभला आहे
विश्व को मिली है त्या भाषेला भारत सरकारने याच महिन्यात अभिजात भाषेचा शास्त्रीय भाषेचा दर्जा दिला आहे आणि म्हणूनच आज हा प्रसंग अधिकच वैशिष्ट्यपूर्ण झाला आहे. पाली भाषेला अभिजात भाषेचा हा दर्जा, शास्त्रीय भाषेचा हा दर्जा, पाली भाषेचा हा सन्मान भगवान बुद्ध यांच्या महान वारशाचा सन्मान आहे. आपण सर्वजण जाणताच अभिधम्म धम्म मध्ये निहित आहे. धम्म त्याचा मूळ भाव जाणण्यासाठी पाली भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. धम्म म्हणजे बुद्धांचा संदेश, बुद्धांची तत्व. धम्म म्हणजे मानवाच्या अस्तित्वाशी संबंधित प्रश्नांवरचे उपाय. धम्म म्हणजे मानवासाठी शांततेचा मार्ग. धम्म म्हणजे बुद्धांची कालातीत शिकवण. आणि धम्म म्हणजे संपूर्ण मानव कल्याणाचं आश्वासन. अटल आश्वासन. संपूर्ण जग भगवान बुद्धांच्या धम्मापासून प्रकाश घेत आहे. मात्र मित्र हो, दुर्दैवाने पालीसारखी प्राचीन भाषा ज्यामध्ये भगवान बुद्ध यांची मूळ वाणी आहे ती आज सामान्यांच्या वापरात नाही. भाषा केवळ संवादाचं माध्यम नसते. भाषा ही संस्कृतीचा आत्मा असते. प्रत्येक भाषेशी तिचा मूळ भाव जोडलेला असतो. म्हणूनच भगवान बुद्ध यांची वाणी त्यातल्या मूळ भावासह जतन करण्यासाठी पाली भाषा जिवंत ठेवणं ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. आमच्या सरकारनं अतिशय नम्रतेनं ही जबाबदारी निभावली आहे याचा मला आनंद आहे. भगवान बुद्धांच्या कोट्यावधी अनुयायांच्या, त्यांच्या लाखो भिक्खूंच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा हा नम्र प्रयत्न आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. भाषा, साहित्य, कला, अध्यात्म कोणत्याही राष्ट्राचा हा वारसा त्याचं अस्तित्व परिभाषित करतो. म्हणूनच आपण पहा, जगातल्या कोणत्याही देशाला 100 वर्षापूर्वींची प्राचीन गोष्ट सापडल्यानंतर तो देश अतिशय अभिमानानं ती जगासमोर सादर करतो. प्रत्येक राष्ट्र आपला वारसा आणि आपली ओळख यांची सांगड घालतं. मात्र दुर्दैवानं भारत यामध्ये खूपच मागे राहिला होता. स्वातंत्र्यापूर्वी भारताची ओळख पुसण्यासाठी आक्रमणकर्ते आणि स्वातंत्र्यानंतर गुलामीच्या मानसिकतेत अडकलेले लोक
भारतात एका अशा परिसंस्थेचा कब्जा झाला होता जिनं आपल्याला उलट्या दिशेनं नेण्याचं काम केलं. भारताच्या आत्म्यामध्ये वसणारा बुद्ध स्वातंत्र्याच्या काळात बुद्धांच्या ज्या प्रतीकांना भारताची प्रतीकचिन्ह म्हणून स्वीकारण्यात आली होती, नंतरच्या दशकांमध्ये त्याच बुद्धांचा विसर पडला. पाली भाषेला योग्य स्थान प्राप्त होण्यासाठी 7 दशकं यामुळेच लागली. मात्र मित्र हो, देश आता या हीन भावनेतून मुक्त होऊन आत्मसन्मान, आत्मविश्वास व गौरवानं आगे कूच करत आहे. यामुळे देश मोठे निर्णय घेत आहे. म्हणूनच आज एकीकडे पाली भाषेला अभिजात भाषेचा, शास्त्रीय भाषेचा दर्जा देण्यात आला आहे, तर त्याचबरोबर हाच सन्मान मराठी भाषेलाही प्राप्त होत आहे. आणि पहा ना किती सुखद योग आहे की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशीही जोडला जात आहे. बौद्ध धर्माचे थोर अनुयायी आपले बाबासाहेब आंबेडकर, पालीमध्ये त्यांची धम्मदीक्षा झाली होती. आणि त्यांची स्वतःची मातृभाषा मराठी होती. अशाच प्रकारे मी बांगला, आसामी आणि प्राकृत भाषेलाही शास्त्रीय भाषा, अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मित्र हो, भारताच्या या भाषा आपलं वैविध्य जपतात. भूतकाळात आपल्या प्रत्येक भाषेनं राष्ट्र निर्माणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज देशानं जे नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंगीकारलं आहे तेही या भाषांच्या संरक्षणाचं माध्यम बनलं आहे. देशातल्या युवकांना मातृभाषेत शिक्षणाचा पर्याय जेव्हापासून मिळाला आहे, मातृभाषा अधिक मजबूत होत आहेत. मित्रांनो, आपल्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी आम्ही लाल किल्ल्यावरून पंचप्राणाचा दृष्टिकोन देशासमोर मांडला आहे. पंचप्राण म्हणजे विकसित भारताची निर्मिती, गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्ती, देशाची एकता, कर्तव्यांचं परिपालन आणि आपल्या वारशाचा अभिमान. म्हणूनच आज भारत वेगवान विकास आणि समृद्ध वारसा या दोन्ही संकल्पांच्या एकत्रित परिपूर्तीसाठी प्रयत्न करत आहे. भगवान बुद्धांशी संबंधित वारशाची जपणूक करण्याला या अभियानात प्राधान्य आहे. हेच पाहणं भारत आणि नेपाळमध्ये भगवान बुद्धांशी संबंधित ठिकाणांचा बुद्ध सर्किटच्या स्वरूपात आपण विकास करत आहोत. कुशीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळही सुरू करण्यात आलं आहे.
लुम्बिनीमध्ये इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेज उभं राहत आहे. लुम्बिनीमध्येच आपण बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेअर फॉर बुद्धिस्ट स्टडीज याची स्थापनाही केली आहे. बोधगया, श्रावस्ती, कपिलवस्तू, सांची, सतना आणि रीवा अशा अनेक ठिकाणी अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत. 3 दिवसांनी म्हणजे 20 ऑक्टोबरला मी वाराणसीला जात आहे, जिथे सारनाथमध्ये उभारलेल्या अनेक विकास कामांचं लोकार्पणही केलं जाणार आहे. आपण नवनिर्मिती बरोबरच आपल्या भूतकाळालाही व्यवस्थित सांभाळत आहोत. गेल्या 10 वर्षात आम्ही 100 पेक्षा अधिक प्राचीन वस्तू, कलाकृती आणि अवशेषांचा ठेवा वेगवेगळ्या देशांमधून भारतात आणला आहे. 600 पेक्षा अधिक वस्तू आणि यामध्ये अनेक अवशेष बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. म्हणजे भगवान बुद्धांच्या वारशाचं पुनर्जागरण करताना भारत आपल्या संस्कृतीला पुन्हा नव्या उत्साहाने प्रस्तुत करत आहे. भारताची भगवान बुद्धांप्रती श्रद्धा केवळ आपल्यापुरती नसून तो अखिल मानवाच्या सेवेचा मार्ग आहे. जगातील देश जे जे बुद्धांना जाणणारे आणि मानणारे लोक आहेत त्यांना आपण या अभियानात एकत्र आणत आहोत. मला याचं समाधान वाटतं की जगाच्या कित्येक देशांमध्ये या दिशेने अर्थपूर्ण प्रयत्नही सुरू आहेत. म्यानमार, श्रीलंका, थायलंडसह अनेक देशांमध्ये पाली भाषेतल्या टीका संकलित केल्या जात आहेत. भारतातही आपण अशा प्रयत्नांना वेग देत आहोत. पारंपरिक पद्धतींबरोबरच आपण पाली भाषेला ऑनलाईन मंच, डिजिटल संग्रह आणि ॲप्सच्या माध्यमातूनही चालना देण्याच्या दृष्टीने प्रगती करत आहोत. भगवान बुद्धांविषयी मी पूर्वी म्हणालो आहे, बुद्ध म्हणजे बोधही आणि बुद्ध शोधही. म्हणूनच आपण भगवान बुद्धांना समजून घेण्यासाठी आंतरिक आणि अकॅडमिक म्हणजे विद्याशाखीय अशा दोन्ही संशोधनांवर भर देत आहोत. आणि मला आनंद वाटतो की यामध्ये आपल्याबरोबर आपल्या बौद्ध संस्था, आपले भिक्षुकगण या दिशेने तरुणांना मार्गदर्शन करत आहेत. आदरणीय मित्रांनो, हे 21वं शतक आहे. आज जगाची भूराजकीय स्थिती, आज पुन्हा एकदा जग अनेक अस्थिरता आणि शंकाकुशंकांनी ग्रासलं गेलं आहे. अशा वेळी युद्ध केवळ ऐच्छित्यपूर्णच आहेत असं नव्हे, तर ते अपरिहार्यही ठरले आहेत. मी एकदा
संयुक्त राष्ट्रात म्हणाला होतो, भारतानं जगाला युद्धांची नव्हे बुद्धांची देणगी दिली आहे. आणि आज मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो, संपूर्ण जगाला युद्धातून नव्हे तर बुद्धांपाशी समाधान मिळणार आहे. मी आज अभिधम्म पर्वानिमित्त अवघ्या विश्वाला आवाहन करतो की बुद्धांपासून शिका, युद्ध दूर ठेवा, शांतीचा मार्ग मोकळा करा. कारण बुद्ध म्हणतात, नथी संती परम सुखम, अर्थात शांतीपेक्षा मोठं असं कोणतं सुख नाही. भगवान बुद्ध म्हणतात, नहि वेरेन वैरानी समंतिध कुदाचनम, अवेरेन चम संमंती एस धम्मो सनंततो. वैराने वैर, शत्रुत्वाने शत्रुत्व शांत होत नाही, तर वैराला अवैराने मानवी करुणेने पूर्णविराम मिळतो. बुद्ध सांगतात, भवतु सब मंगलम, म्हणजे सर्वांचं मंगल होवो, सर्वांचं कल्याण होवो, हाच बुद्धांचा संदेश आहे, हाच मानवतेचा मार्ग आहे. आदरणीय मित्र हो, 2047 पर्यंतचा हा 25 वर्षांचा कार्यकाळ, या 25 वर्षांना अमृतकाळ अशी ओळख दिली आहे. हा अमृतकाळ भारताच्या उत्कर्षाचा काळ असेल, हा विकसित भारताच्या उभारणीचा कालखंड असेल. भारतानं आपल्या विकासासाठी जो आराखडा तयार केला आहे, त्यात भगवान बुद्धांची शिकवण आपल्याला मार्गदर्शन करेल. हे भगवान बुद्धांच्या भूमीवर शक्य आहे. आज जगातली सर्वाधिक लोकसंख्या साधनसंपत्तीच्या उपाययोजनाविषयी दक्ष असणं आहे. हेच पहा ना, आज हवामान बदलाच्या रूपात इतकं मोठं संकट जगासमोर उभं आहे. भारत या आव्हानांवर उत्तरं शोधतोय असं नव्हे, तर ती उत्तरं जगालाही सांगत आहे. आपण जगातल्या अनेक देशांना सोबत घेऊन मिशन लाईफ सुरू केलं. भगवान बुद्ध म्हणत असत, अत्तान मेव पठमन पती रूपे निवेशये, अर्थात कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण स्वतःहून केली पाहिजे. बुद्धांची हीच शिकवण मिशन लाईफच्या केंद्रस्थानी आहे. म्हणजे शाश्वत भविष्याचा मार्ग प्रत्येक व्यक्तीच्या शाश्वत जीवनशैलीतूनच पुढे जाईल. भारतानं जेव्हा जगाला आंतरराष्ट्रीय सौर संघटनेसारखा मंच दिला, भारताने जेव्हा आपल्या G20च्या अध्यक्षतेत जागतिक जैव इंधन संघटना स्थापन केली, भारतानं जेव्हा एक सूर्य एक जग एक ग्रीड ही दृष्टी दिली, तेव्हा त्यामध्ये बुद्धांच्या विचारांचंच प्रतिबिंब दिसून आलं आहे. आपला प्रत्येक प्रयत्न जगासाठी
शाश्वत भविष्याची खातरजमा करत आला आहे. भारत, मध्यपूर्व, युरोप, आर्थिक मार्गिका असो किंवा आमचं हरित हायड्रोजन अभियान असो, सन 2030 पर्यंत भारतीय रेल्वेला नेट झिरो करण्याचं लक्ष असो, पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण वाढवून 20% नेणं असो, अशा अनेक मार्गांनी आम्ही या भूमातेच्या रक्षणाचा आमचा निश्चय भक्कम असल्याचं सिद्ध करत आहोत. मित्र हो, आपल्या सरकारचे कितीतरी निर्णय बुद्ध, धम्म आणि संघाच्या प्रेरणेतून घेतले गेले आहेत. आज जगात जिथे कुठे संकटाची स्थिती असेल, तिथे पहिल्यांदा प्रतिसाद देणाऱ्याच्या रूपात भारत उभा असतो. हा बुद्धांच्या करुणेच्या सिद्धांताचाच विस्तार होय. तुर्कीमधला भूकंप असो, श्रीलंकेतली आर्थिक संकटाची स्थिती असो, कोविडसारखी महामारीची परिस्थिती असो, भारतानं सदैव पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे केला आहे. विश्वबंधू म्हणून भारत सर्वांना बरोबर घेऊन चालत आहे. आज योग असो की श्री अन्नाचं अभियान, आयुर्वेद असो किंवा नैसर्गिक शेतीचं अभियान, आपल्या अशा प्रयत्नांमागे भगवान बुद्धाची ही प्रेरणा आहे. विकसित होने की तरफ बढ़ रहा भारत अपनी जड़ों को भी मजबूत कर रहा है. हमारा प्रयास है कि भारत का युवा साइंस और टेक्नोलॉजी में विश्व का नेतृत्व करे और साथ ही हमारा युवा अपनी संस्कृति और अपने संस्कारों पर भी गर्व करे. इन प्रयासों में बौद्ध धर्म की शिक्षाएं हमारी बड़ी मार्गदर्शक है. मुझे भरोसा है हमारे संतों और भिक्षुकों के मार्गदर्शन से, भगवान बुद्ध की शिक्षाओं से हम सब साथ मिलकर निरंतर आगे बढ़ेंगे. मैं आज के इस पवित्र दिवस पर, इस आयोजन के लिए आप सभी को एक बार फिर अनेक अनेक शुभकामनाएं देता हूं. और पाली भाषा शास्त्रीय भाषा बनने के गौरव को फल गौरव के साथ साथ उस भाषा के संरक्षण संवर्धन के लिए हम सबकी एक सामूहिक जिम्मेवारी भी बनता है. संकल्प को हम ले उसे पूरा करने का प्रयास करें. यही अपेक्षाओं के साथ मैं फिर एक बार आप सबका बहुत बहुत धन्यवाद करता हूं. नमो बुद्धाय.